नमस्कार पेरेंट्स, कसे आहात? मजेत ना? आज पुन्हा एकदा तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज आपण इथे श्रीकृष्णाच्या नावावरून मुलींची सुंदर अशी नावे पाहणार आहोत. चला तर मग पाहूयात. सर्वात पहिलं सुंदर नाव आहे वृंदाली. वृंदाली या नावाचा अर्थ होतो सहकार्य करणारी. पुढचं गोड नाव आहे कृष्णाली. कृष्णाली या नावाचा अर्थ होतो भक्त. पुढचं सुंदर नाव आहे रमणी. रमणी या नावाचा अर्थ होतो सुंदर मुलगी. पुढचं सुंदर नाव आहे माधवी. माधवी या नावाचा अर्थ होतो कृष्णाची बायको. पुढचं गोड नाव आहे मिशा. मिशा नावाचा अर्थ होतो हर्ष, कृष्णाची भक्त. पुढचं गोड नाव आहे वंशिका. वंशिका या नावाचा अर्थ होतो कृष्णाची गोड बासरी. अशी ती वंशिका. पुढचं सुंदर नाव आहे देवयानी. देवयानी हे कृष्णाच्या आईचं नाव आहे. पुढचं गोड नाव आहे वंशिका. वंशिका या नावाचा अर्थ होतो कृष्णाची बासरी. पुढचं गोड नाव आहे क्रीना. क्रीना या नावाचा अर्थ होतो पवित्र. पुढचं सुंदर नाव आहे राघवी. राघवी या नावाचा अर्थ होतो एक सुंदर मुलगी अशी ती राघवी. पुढचं गोड नाव आहे शनिष्का. शनिष्का या नावाचा अर्थ होतो आश्चर्यकारक, उदार. पुढचं गोड नाव आहे वृंदाली. वृंदाली या नावाचा अर्थ होतो सहकार्य करणारी. पुढचं गोड नाव आहे शर्विला. शर्विला या नावाचा अर्थ होतो सर्वत्र असणारी. पुढचं गोड नाव आहे रुक्मिणी. रुक्मिणी हे नाव कृष्णाच्या बायकोचं होतं. पुढचं सुंदर नाव आहे कुंज. कुंज या नावाचा अर्थ होतो चमकणारी, लहान. पुढचं सुंदर नाव आहे मोनिशा. मोनिशा या नावाचा अर्थ होतो हुशार. पुढचं सुंदर नाव आहे मिराया. मिराया या नावाचा अर्थ होतो भरभराट. पुढचं सुंदर नाव आहे कृष्णी. कृष्णी या नावाचा अर्थ होतो देव कृष्ण. पुढचं गोड नाव आहे नुपूर. नुपूर या नावाचा अर्थ होतो पेंजन. पुढचं सुंदर नाव आहे राधिका. राधिका या नावाचा अर्थ होतो कृष्णाची प्रियसी. पुढचं सुंदर नाव आहे केशवी. केशवी या नावाचा अर्थ होतो भगवान श्रीकृष्णाचे हे दुसरे नाव आहे. तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.